आणि आता एक ब्रेकिंग न्यूज आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. मोदींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा फायदा झाला असं नाही, तर मोदींनी केलेल्या घोषणेचं स्वागतही राऊतांनी केलंय. पण कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे, शेतकऱ्यांना भाजपने देशद्रोही ठरवल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी केलाय. भारत कृषी प्रधान आहे, त्याचं श्रेय कुणाला द्यावं असाही सवाल यावेळी उपस्थित केलाय. शेतकऱ्यांना मदत होईल अशा काही घोषणा केलेल्या आहेत, त्याचं मी स्वागत करतो. जागतिक धोरण, जागतिक शेतकऱ्यांसंदर्भातले नियम, शेतीचं होत असणारं व्यापार कॉन्ट्रॅक्ट किंवा कॉर्पोरेटकरण, त्याच्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांचं नुकसान झालं. जो दिल्लीच्या सीमेवर गेल्या 30 दिवसापासून थंडी वाऱ्यामध्ये बसला, त्यांना देशद्रोही ठरवण्याचं काम तरी आतापर्यंत इतर कुठल्या राजकीय पक्षाने केल्याचं मला दिसत नाही. ते भारतीय जनता पक्ष करतो. आणि आता बातमी मनसेच्या आंदोलनासंदर्भातली आहे. अमेझॉनच्या विरुद्ध मनसे आक्रमक झालेली दिसून आली आहे. पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी अमेझॉन कार्यालयाची तोडफोड केली आहे. कोंढवा इथल्या कार्यालयात मनसेचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत घुसले. आधी त्यांनी कार्यालयातील इंग्रजी फलकांना काळं फासलं, त्यानंतर अमेझॉनच्या कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. मराठी भाषेला आपल्या वेबसाईटवर स्थान द्यावं अशी मागणी मनसेनं अमेझॉनकडे केली होती, मात्र अमेझॉनकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यानं मनसेने अमेझॉन विरोधात ही मोहीम हाती घेतली आहे. तर मुंबईतील चांदिवली परिसरात असलेलं कार्यालय सुद्धा मनसेच्या विद्यार्थी सेनेतर्फे फोडण्यात आलंय. मराठी भाषा अमेझॉन नाकारत असल्यानं मनसेने सध्या नो मराठी नो अमेझॉन ही मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. मराठी नाही तर